बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, गोरेगावमधल्या पत्रासाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं अटक केलेली आहे. रविवारी सकाळी 7 पासून चौकशी सुरू केल्यानंतर तब्बल 16 ते 17 तासांनी म्हणजेच रात्री 12:30 सुमारास राऊतांना ईडी कार्यालयात अटक करण्यात आली आहे. आज सकाळी 11:30 राऊतांना विशेष कोर्टामध्ये हजर केलं जाईल. त्याआधी सकाळी 9:30 सुमाराला जे जे रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. आपण बघतो ईडीनं संजय राऊत यांना अटक केली, त्याची प्रमुख कारणं कोणकोणती आहेत त्यामध्ये एक नजर टाकूया. चौकशीत सहकार्य न करणं, घरातून बेहिशोबी 11.5 लाख रुपयांची रोकड जप्त झाली आहे. पत्राचाळ घोटाळ्यासंबंधी ठोस पुरावे असल्यामुळेच कारवाई केली जाते असं बोललं जात आहे. तर पत्राचाळ घोटाळा नेमका प्रकरण काय आहे एक नजर टाकूया. मुंबईतील गोरेगावमध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात आला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन, म्हाडा आणि भाडेकरूंमध्ये करार झाला. 3,000 अधिक फ्लॅट बांधून देणं अपेक्षित होतं. चाळीतील रहिवाशांसाठी 672 फ्लॅट राखीव ठेवण्यात येणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडे होते. प्रवीण राऊतांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे 25% शेअर हे HDIL विकले. प्रवीण राऊतांना 2020 अटक झाली. प्रवीण राऊत संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या खात्यातून वर्षा संजय राऊत यांना 85 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. संजय राऊत कसे अडकले या सगळ्या प्रकरणामध्ये एक नजर टाकूया. पत्राचाळ पुनर्विकासात 1,034 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे राऊत कुटुंबियांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये 8 भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर आहेत. दीपक केसरकरजी, संजय राऊतांना रात्री उशिरा ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे, शिंदे गटाची काय भूमिका आहे या कारवाईनंतर? शिंदे गटाची भूमिका ही कधीही कोणालाही अटक करावी, कोणावर कारवाई करावी अशी राहिलेली नाहीये. ही जी राऊतांच्या विरुद्ध कारवाई आहे ही पूर्वीपासून चालू आहे, गेले कित्येक महिने चालू आहे. आणि त्यांनी वेळोवेळी आपलं एक्सप्लेनेशन देण्याऐवजी तारखा मागितलेल्या हे सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची काल जी व्हायरल 1-2 दिवसापूर्वी क्लिप झाली त्याच्यामध्ये एका साक्षीदारावर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं आणि तुम्ही तुमची दिलेली जे त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे ते बदला अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांच्याकडून आल्याचं निदर्शनाला आलेलं आहे. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी काम करत असते आणि तिथं त्यांच्याकडे जे पुरावे असतात त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची अधिक ऍक्शन फास्ट होते आणि त्याच्यामुळे कालची कारवाई सुद्धा लवकर झाली असावी असा एक माझा अंदाज आहे. आणि याच्यामध्ये असं असतं की आपण जर निर्दोष असू तर आपण त्याचे पुरावे द्यायला लागतात आणि ते पुरावे जसं ते एजन्सीच्या समोर सादर करू शकतात तसं कोर्टाच्या समोर सुद्धा सादर करू शकतात. कारण शेवटी हे सगळे पुरावे घेऊन सेंट्रल एजन्सीला कोर्टासमोर जायला लागतं आणि जर त्या पुराव्यामध्ये काय तथ्य आढळलं तरच कस्टडी मिळते, नाहीतर कस्टडी मिळत नाही. त्याच्यामुळे हे सगळे मार्ग त्यांच्या समोर ओपन आहेत. फक्त आमचा जो लिंक करण्याचा प्रयत्न होतोय की मुख्यमंत्री मुंबई दिल्लीला गेले, तिथं अमित शहांची भेट झाली, त्याच्यानंतर कारवाई झाली, हे 100% चुकीचं आहे. अमित शहाजींची भेट ही ठरलेली होती कॅबिनेट एक्सपान्शनच्या संदर्भात आणि ती भेट त्यावेळेला होऊ शकली नाही, आता झाली. दीपक केसरकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, मात्र कुठेतरी मागच्या काही वर्षांपासून, मागच्या 2.5 वर्षांपासून अशी ओरड होत होती महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष करत होते की अजून सुद्धा आरोप होतोय की भाजप किंवा केंद्रीय यंत्रणा ह्या सूडबुद्धीनं अशा प्रकारची विरोधकांवर कारवाई होताना दिसतीय. आता शिंदे गटाचं असं म्हणणं नाहीये का ही सूडबुद्धीनं केलेली कारवाई, जे शिवसेनेचं म्हणणं आहे. बघा, या जर एकंदर कारवाईच्या संदर्भात आपण बघितलं तर जे बिल्डर ज्यांनी रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट घेतले, लोकांना त्यांना खरं तर अल्टरनेट अकोमोडेशन द्यायला पाहिजे होतं, त्याचं भाडं द्यायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी लोक रस्त्यावर आलेले आहेत. अनेक लोकांना स्वतःची भाडी मिळालेली नाहीत परंतु बांधलेल्या बिल्डिंग मात्र विकून बिल्डर मोकळे झालेले आहेत. अशा केसेसमध्ये केवळ राजकीय व्यक्तींवर कारवाया झालेल्या नाहीयेत तर त्या कारवाया
अनेक बिल्डर्सवर झालेले आहेत आणि मोठे मोठे बिल्डर्स आज महाराष्ट्रातले किंवा मुंबईतले हे ह्या संदर्भात जेलमध्ये आहेत. शेवटी ही स्कीम कोणी तयार केली तर ही स्कीम हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि मनोज जोशी सर ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याला सर्वप्रथम ही स्कीम अनाऊन्स करण्यात आली आणि त्याच्यासाठी वाढव FSI देण्यात आला, त्याच्यानंतर तो वाढवण्यात आला. आणि शेवटी जर लोकांना त्यांचा न्याय हक्काच्या जागा मिळत नसतील आणि त्या संदर्भात कारवाया झाल्या असतील किंवा ते विकल्यानंतरच्या पैसे हे दुसरीकडे ट्रान्सफर झाले असतील, ते बँकांना ट्रान्सफर न होता शेवटी प्रॉपर्टी तुम्ही विकल्यानंतर तुम्ही ते पैसे बँकांना ट्रान्सफर केले पाहिजेत, ते न होता ते अन्यत्र पैसे गेले, त्याच्यामुळे काही ठिकाणी बँका सुद्धा अडचणीमध्ये आल्या, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भातल्या झालेल्या ह्या कारवाया आहेत. आणि मग अशा कारवायांमध्ये जर त्यांचं नाव आढळलं असेल तर ते नाव राजकीय दृष्ट्याने आढळलं असं ते जर म्हणत असतील तर त्या संदर्भातले पुरावे त्यांनी सादर केले पाहिजेत की माझा याच्यात काय संबंध नाही. आणि शेवटी न्यायालय भारतामध्ये न्यायालयांची भूमिका ही अत्यंत निपक्षपाती असते आणि त्याच्यामुळे तिथं त्यांना न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या संदर्भात काही ज्या रिएक्शन दिल्या जातात त्या मात्र ऑब्जेक्शनेबल आहेत की काही ठिकाणी मी एक रिएक्शन अशी ऐकली की थेट मातुश्रीचं नाव तिथं घेतलं गेलं. मग महनीय व्यक्तींबद्दल अशा रिएक्शन देता का मान्य? अनेक लोकांवर अन्याय झालाय, काही लोकांवर कारवाया सुद्धा झाल्यात. जसं राणा दाम्पत्यावर कारवाई झाली ती राज्य शासनाने केलेली कारवाई तर त्यांचं ते प्रक्षुब्ध असणार, ते काहीतरी बोलणार, परंतु ते बोलताना सुद्धा त्यांनी संयम पाळावा अशी मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे. कारण जेव्हा राजकीय पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या विरुद्ध कारवाई होते त्याला राजकीय पक्षामधले जे कार्यकर्ते असतात ते सुद्धा रस्त्यावर येत असतात, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत असते, ही परिस्थिती चांगल्या तऱ्हेने आढळली जावी, कंट्रोलमध्ये यावी आणि हाताळली जावी आणि कंट्रोलमध्ये यावी यासाठी सुद्धा सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे वस्तुस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की या संदर्भात त्यांचे जे रिलेटिव्ह प्रवीण राऊत आहेत त्यांना कधीच अटक झाली आहे ना, ते ऑलरेडी अटकेत आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा ही अटक व्हायला कित्येक महिने गेलेले आहेत. म्हणजे हा काळ त्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि ते जर योग्य तऱ्हेने आपली बाजू मांडू शकले असते तर त्यांच्यासह कारवाई, त्यामुळे न्यायालयात काय होणार हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. दीपक केसरकरजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि शिंदे गटाची भूमिका मांडली त्याबद्दल. आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत. महेश, आपण बघतोय रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली, भाजपकडून या कारवाईचं ही कायदेशीर कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे, तर शिवसेनेनं मात्र सुडबुद्धीची कारवाई असं म्हटलं गेलेलं आहे. काय सांगशील? आज त्यांची वैद्यकीय चाचणी सुद्धा होणार आहे, त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार विशेष कोर्टामध्ये. कसा असेल आजचा एकंदरीत कार्यक्रम? नक्कीच संजय राऊत यांना तब्बल 15 तासाच्या चौकशीनंतर कागदोपत्री अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना या ED कार्यालयाच्या 4th मजल्यावर आणून ठेवण्यात आलेलं आहे. आणि काही वेळातच संजय राऊत यांना या ठिकाणावरून JJ रुग्णालयामध्ये मेडिकल चेकअपसाठी घेऊन जातील आणि त्यानंतर ED विशेष न्यायालयामध्ये हजर करतील. आत्तापर्यंत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आढळून आलेलं आहे की तब्बल 1,039 कोटी रुपयांच्या पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांची सुद्धा चौकशी केलेली आहे. एवढंच नाही तर संजय राऊत यांची बिझनेस पार्टनर स्वप्ना पाटकर यांच्या नावावर जे अलिबागमध्ये भूखंड होते ते संजय राऊत यांच्याच मालकीचे असल्याचा जबाब स्वप्ना पाटकर यांनी दिलेला होता. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ED अधिकाऱ्यांना एक स्टेटमेंट दिलेली होती की त्यांच्यावर जबाब मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आणि काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची स्वप्ना पाटकर यांच्यासोबत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आणि यानंतर संजय राऊत यांच्या घरी रविवारी ED अधिकारी येतात आणि कारवाई करून त्यांना अटक करतात. आता काही वेळातच त्यांना रुग्णालयात हजर केल्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची ED कस्टडीची मागणी केली जाईल. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा तपास करणं बाकी आहे असं ED अधिकाऱ्यांकडून सांगितलं जाणार आहे. आता हा तपास कुठला? एक गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचे संचालक प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत. या दोघांना समोरासमोर बसून आम्हाला चौकशी करायची आहे. दोन जे इतर यामध्ये आरोपी आहेत किंवा ज्यांचे जबाब घेतलेले आहेत त्या जबाबाबद्दल संजय राऊत यांची आम्हाला चौकशी करायची आहे. आत्तापर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काही कागदपत्रं आम्हाला सापडलेली आहेत, ते व्हेरीफाय करणं बाकी आहे. मात्र या सगळ्या कागदपत्रांबद्दल अगोदर संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी खुलासा केला की सगळे कागदपत्र खोटे आहेत. मात्र न्यायालयामध्ये आपला पक्ष आता ED अधिकारी कशाप्रकारे मांडतात आणि न्यायालय किती दिवसांची ED कोठडी संजय राऊत यांना देते हे पाहण्यासारखं असणार आहे. संदीप.
अगदी महेश तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी येते आहे.